नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सूर्यग्रहणाबद्दल बोलणार आहोत। 21 जूनला सूर्यग्रहण आहे। हे सूर्यग्रहण खंडग्रास कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे। या ग्रहणाची सुरुवात 21 जूनला रविवारी सकाळी 10:14 होईल व त्याची समाप्ती दुपारी 1:38 होणार आहे। हे ग्रहण खूप मोठे आहे, याचा कालावधी ही जास्त आहे, म्हणून त्याचा वेधकाळ ही जास्त काळ म्हणजे 12 तासांचा असेल। म्हणून याच्या वेधकाळाची सुरुवात 20 जूनला शनिवारी रात्री 10:14 होईल। हे ग्रहण खूप मोठे आहे, त्याशिवाय हे भारतातही दिसणार आहे, म्हणून याचे नियम आपल्याला पाळावे लागतील। ग्रहण कोणतेही असो, त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर व प्रत्येक व्यक्तीवर पडतच असतो। त्याशिवाय हे ग्रहण मिथुन राशीत येत आहे, त्यामुळे याचा प्रभाव जास्तच अशुभ असणार आहे। काही राशींसाठी हे ग्रहण शुभ फळे घेऊन आले आहे, तर काही राशींसाठी हे ग्रहण अशुभ फलदायक सिद्ध होणार आहे। कोणकोणत्या राशींना या ग्रहणाचा फायदा होणार आहे, शुभ फळे मिळणार आहेत, यासाठी यापूर्वीच मी एक व्हिडिओ बनविला आहे। आज आपण पाहणार आहोत की या सूर्यग्रहणाचा कोणकोणत्या राशींवर अशुभ प्रभाव पडणार आहे व त्याचे वाईट परिणाम त्यांच्यावर पडणार आहेत ते। या ग्रहण काळात 6 ग्रह वक्री असणार आहेत, ते म्हणजे शनी, बुध, गुरु, शुक्र, राहू आणि केतू। या ग्रहणात कोणती सावधगिरी बाळगावी ते आता आपण पाहूयात। ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये, कारण ग्रहणादरम्यान खूप जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा सगळीकडे पसरलेली असते आणि जर आपण त्या ऊर्जेच्या संपर्कात आलो तर आपल्या जीवनावर त्याचा दूरगामी परिणाम होतो। ग्रहण हे 4 ते 5 तासात संपते, परंतु त्याचा प्रभाव महिना सव्वा महिना कायम असतो, म्हणून आपल्याला खबरदारी घेणे जास्त आवश्यक आहे। ग्रहणादरम्यान देवांच्या मूर्तींना स्पर्श करू नये। तुम्ही मनातल्या मनात मानसपूजा करू शकता किंवा मंत्र जप, धार्मिक ग्रंथांचे वाचन इत्यादी करू शकता, परंतु देवपूजा करू शकत नाहीत। ग्रहण संपल्यानंतर गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे व वस्त्राचे दान करावे, हे खूप शुभ मानले जाते। ग्रहण काळाची सुरुवात होण्यापूर्वीच आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत, यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्या अन्नपाण्यावर पडत नाही व ते दूषित होत नाही। चला तर जाणून घेऊयात त्या 3 राशींबद्दल ज्यांना हे ग्रहण खूप अशुभ असणार आहे व त्यांच्यासाठी यांनी काय उपाय करावेत ते। या सूर्यग्रहणाचा सर्वात जास्त अशुभ प्रभाव पडणार आहे वृषभ राशीवर। वृषभ राशीच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानात हे ग्रहण असणार आहे, म्हणजेच धनस्थानावर हे ग्रहण असेल, म्हणून मालमत्तेशी निगडीत ज्या बाबी असतील त्या बाबींपासून सध्या तरी दूर राहावे। कोणत्याही प्रकारची हालचाल मालमत्तेच्या बाबतीत महिनाभर तरी करू नये। या दरम्यान कर्ज घेणे टाळावे, कितीही आवश्यकता असेल तरीही कर्ज घेणे टाळावेच। सध्याच्या काळात तुमच्या शत्रूंमध्येही वाढ होईल, तुमचे इतरांबरोबर शत्रुत्व वाढेल, यामुळे मानसिक तणावाची स्थिती उत्पन्न होईल। द्वितीय स्थान हे वाणीचेही स्थान असते, म्हणून धनाच्या व मालमत्तेच्या बाबतीत तर तुम्हाला सतर्क राहावेच लागेल, परंतु वाणीवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण या काळात तुम्ही इतरांचे मन दुखेल, इतरांना वाईट वाटेल असे काही बोलू शकता व त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर होऊ शकतो, म्हणून वाणीवर नियंत्रण ठेवणे जास्त आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारच्या वादविवादात पडू नये, खर्चावर नियंत्रण ठेवावे। या काळात खर्चातही वाढ होईल, मालमत्तेशी संबंधित बाबींपासून लांब राहावे, मालमत्तेत पैसा गुंतवू नये किंवा शेअर मार्केटमध्येही पैसे गुंतवू नये। या सर्वांच्या दुष्प्रभावापासून आपले संरक्षण होण्यासाठी ग्रहणाच्या दिवशी 1 शुद्ध तुपाचा दिवा लावावा व त्या दिव्यामध्ये 1 कापूरही टाकावा। ग्रहण संपल्यानंतर आपण जो दानधर्म करतो त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्यावर पडतो, म्हणून गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे दान करावे। ग्रहण काळात आपल्या इष्टदेवांच्या मंत्राचा जप जरूर करावा। पुढील रास आहे कर्करास।
कर्क राशीच्या व्यक्तींच्या 12व्या स्थानी हे ग्रहण असणार आहे। कर्क रास ही चंद्राची रास आहे व ही खूप भावनिक रास आहे। या राशीचे लोक खूप भावनिक असतात। या दरम्यान तुम्हाला कोणतीही यात्रा किंवा प्रवास करणे टाळायचे आहे। जर वाहन चालवित असाल तर खूप सावधगिरी बाळगावी लागेल। तुम्हाला पाण्यापासून भीती आहे म्हणून नदी, तलाव, स्विमिंग पूल यापासून या काळात दूरच राहावे। लहान सहान गोष्टींवर वादविवाद करणे टाळावे। पैशांची देवाणघेवाण करणे टाळावे। खर्चामध्ये वाढ होईल। ग्रहणादरम्यान तुम्हाला तुमच्या इष्टदेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गुरुमंत्र असेल तर त्याचा जप करावा। ग्रहण संपल्यानंतर स्नान झाल्यानंतर गरीब व गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र, तीळ आणि गुळ जे तुम्हाला शक्य होईल त्या वस्तूंचे दान करावे जे तुमच्यासाठी शुभ असेल। तिसरी व शेवटची रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जास्तच सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे कारण हे ग्रहण तुमच्या कुंडलीच्या 8व्या स्थानी असणार आहे। या ग्रहणाचा परिणाम पुढील महिनाभर जाणवणार आहे। तुमची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी होणार आहे म्हणून तुम्हाला याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल। आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे। योगा, प्राणायाम वगैरे करावेत। इन्फेक्शनचा धोका आहे। वाहन चालविताना वाहन काळजीपूर्वक हाताळा। प्रत्येक काम करताना नम्रता जरूर ठेवावी। कोणत्याही कामात घाई गडबड करून चालणार नाही। शांततेने व आरामात प्रत्येक कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। आपले आरोग्य, आपल्या वडिलांचे आरोग्य व आपल्या कुटुंबाचे आरोग्य, सगळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। या काळात कोणत्याही प्रकारच्या वादविवादात पडू नये। कोणाचे भांडण होत असेल तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये। त्यापासून अलिप्त राहणेच आपल्यासाठी योग्य आहे। कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे। यात्रा प्रवास टाळावा। जर प्रवास करणे अनिवार्यच असेल तर सावधगिरी बाळगावी। ग्रहण काळात आपल्या इष्टदेवांच्या मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करावा। ग्रहण काळ संपल्यानंतर स्नान झाले की देवपूजा करावी। देवघरात दिवा लावावा व गरीब आणि गरजू व्यक्तीला पीठ, गहू, तांदूळ, डाळ, गुळ जे तुम्हाला शक्य होईल ते किंवा उपलब्ध असेल त्या वस्तूचे दान करावे। गाईला हिरवा चारा खायला द्यावा। यामुळे नक्कीच फायदा होईल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।